राज्यभरातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील धर्मवीर संभाजी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे मातृपितृ पूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेली मुलं पालकांबद्दल उद्धटपणे वागतात, यामुळे विद्यार्थ्यांना पालकांबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली. मातृपितृ पूजनाच्या माध्यमातून त्यानिमित्तानं काही वडिलांच्या आम्हाला ओळखी झाल्या, आईची काही ओळख झाली, वडिलांची ओळख झाली आणि हा भाव आदरभाव मनामध्ये जागृत झाला पाहिजे. आई वडिलांकडनं काही चूक जरी झाली तरी पण माझ्याकडनं काही चूक होणार नाही एवढी दक्षता आपण सगळ्या मुलांनी घ्यायची आणि हा आदरभाव ही नम्रता आपल्या आयुष्यामध्ये कायम स्वरूपात लक्षात असली पाहिजे. हिटलर किती दिवस जगला कारण त्याच्यामध्ये हुकुमशाही होती आणि मूळ नम्रता असली पाहिजे आपल्या अंगामध्ये. मूळ नम्रता हा सगळ्याचा भाग आहे. तुम्ही किती विद्वान झालात काही झालात पण तुमच्या अंगामध्ये जर नम्रता नसेल तर तुमच्या कामाला सगळी शून्य किंमत आहे. आणि म्हणून हा भाव जागृत होण्यासाठी म्हणून आपण जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हा कार्यक्रम घेतला. पालकही मोठ्या संख्येनं आले, दुपारच्या शिफ्टला संख्या जास्त आहे आणि पालक सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत. आज जवळपास 200-300 पालक दुपारच्या शिफ्टला येतील असा एक अंदाज आहे. मुलांच्या धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये मुलांच्या मनामध्ये मोठ्या माणसांबद्दल आदरावाची भावना असावी अशा दृष्टीनं आमच्या मॅनेजमेंटच्या सुद्धा माध्यमातून हरिभाऊ बागडे आहेत, श्यामसुंदर नाईक आहेत, ठोंबरे सर आहेत, यांच्या माध्यमातून अशा प्रेरणेनं आम्ही हा सकार्य उपक्रम घेतला जेणेकरून मुलांच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल आदरभाव, राष्ट्रदेवो भव आणि म्हणून राष्ट्राला समर्पण झालं पाहिजे आणि माझी जी सेवा आहे ती राष्ट्राप्रती झाली पाहिजे म्हणून अशा पद्धतीनं आम्ही हा असा उपक्रम घेतला मातृपितृपूजनाचा. यासाठी सगळ्या पालकांनी आणि मुलांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आणि एक चांगलं दृश्य आपण पाहत आहे ते सगळ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालक आले होते आणि सगळ्या पालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नारायण बाबुळगावकर, मुख्याध्यापक धर्मवीर संभाजी विद्यालय, सिडको, औरंगाबाद. आमच्या शाळेचा आज पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवशी आमच्या सर्व शाळेतील सरांनी आमच्यासाठी हा उपक्रम राबवला. त्याच्यातून आम्हाला आईवडिलांशी कसं बोलावं, कसं वागावं हे समजते आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर पण निर्माण होतो आहे. आणि आता जसं जसं मोठं होतं आहे तसं तसं मुलं आईवडिलांशी उद्धट बोलतात. तसंच त्यांच्यामुळं सरांना असं वाटतं की मुलांमध्ये ते संस्कार यावे नाही म्हणून सरांनी हा उपक्रम राबवला. मला छान वाटतंय, म्हणजे असं राबवलं पाहिजे प्रत्येक शाळेत. प्रत्येक शाळेतील मुलांमध्ये आईवडिलांबद्दल चांगले भाव निर्माण झाले पाहिजे. खरं तर आज शाळेचा पहिला दिवस आणि विद्यारंभ हा चांगल्या कार्याने व्हावा आणि विद्यार्थ्याचे खरं तर गुरु आई वडील हे पहिले गुरु आहेत आणि ह्या गुरूंच्या पूजनाने जर आपण शाळेची सुरुवात झाली तर आज आपण बघतोय सोशल मीडियाच्या ह्या वातावरणावर विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार होतात. पण मातृपूजन किंवा पितृपूजन हा जर आपण संस्कार केला तर त्या विद्यार्थ्यांमध्ये एक आईवडिलांबद्दलचा जो आदरभाव आहे तो येतो आणि असं म्हणलं जातं विद्या विनयेनं शोभते, म्हणजे नम्रता हा विद्या ग्रहण करण्याचा खरं तर सर्वात पहिला एक सद्गुण आहे आणि तो जर विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा असेल तर सांगून रुजणार नाही, तो अशा उपक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या अंगी रुजण्यास मदत होईल. आणि त्यासाठी आमची शाळा असे विविध उपक्रम आणि विद्यार्थी हा आजचा विद्यार्थी हा उद्याची राष्ट्राची संपत्ती आणि एक संस्कारक्षम पिढी बनावी यासाठी हा उपक्रम आम्ही घेत आहोत. आणि माझा मुलगा या शाळेत शिकतो आणि या शाळेचा खरंच खूप आभार आहे, कारण ही शाळेने नाही का जर ज्या मुलांना मातृपितृचं जे हे दिलेलं आहे, कारण हा संस्कार आजच्या काळात मध्ये नाही का मुलं नाही का खूप आईवडिलांसोबत उद्धट वागतात, उद्धट बोलतात की ह्या कारणानंतर ते मुलांशी आईवडिलांशी चांगले वागतील हीच आशा व्यक्त केली जाते. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांबद्दल सुद्धा कुणीही मोठा असू द्या आपल्या मनातून उलट शब्द आला नाही पाहिजे, आपल्या तोडीचा भाव असला पाहिजे म्हणून हे आपण हा खटाटोप केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना वाकलेलं असतं ज्याच्याकडे काही मोठा भाग आहे, बळ आहे, हा नम्रभाव तुमच्यामध्ये असला पाहिजे म्हणून की आदरभाव आमच्याबद्दल असेल तर हा सगळ्याबद्दल आपल्यापेक्षा जे मोठे असतील लहान असतील नम्रता असल्या